पद्मभूषण सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं सीतेवाडी या ठिकाणी भव्य दिव्य अशी भीमजयंती साजरी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती बुद्धभूषण सामाजिक प्रतिष्ठान यांनी मोठ्या आनंदामध्ये साजरी केली आहे. यावेळी संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. मर्दानी खेळ झांज पथक रात्री 9 ते 10 व्याख्यान 11 ते 2 यावेळेत भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झालाय. बुद्धभूषण सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य या सर्वांचेच समस्त सीतेवाडी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केलेत. त्यांनी केली हे मला या ठिकाणी नाही सांगायचं, पण राज्यघटनेचा विचार करत असताना बाबासाहेब फक्त दलितांचे दलितांचे असं बोललं जातं आणि काही समाजामध्ये आज तीच परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पण मला इथे मुद्दे दोन प्रकारचे मांडायचे. पहिला मुद्दा मांडायचा आहे, अरे जर बाबासाहेब फक्त दलितांचेच असते, दलितांचा विचार केला असता, तर राज्यघटनेत प्रत्येक समाजाचा विचार त्यांनी कधीच केला नसता. लक्षात ठेवा, प्रत्येक समाजासाठी त्यांनी कलम तयार केले नसते, प्रत्येक घटकासाठी त्यांनी कलम तयार केले नसते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की राज्यघटनेची सुरुवात होताना, संविधानाची सुरुवात होताना तिथे वाक्य त्यांनी वापरलेलं आहे, आम्ही भारताचे नागरिक. तिथं ते म्हटले नाही आम्ही बौद्ध नागरिक, ते म्हटले नाही आम्ही हिंदू नागरिक. त्यांनी जर वापरलं असेल तर ते आम्ही भारताचे नागरिक, सार्वभौम अधिकार सर्वांना मिळावा हा त्याच्या पाठीमागचा विचार होता. आणि आणखी बाबासाहेबांना अपेक्षित काय होतं, तर अपेक्षित एवढंच होतं, गरीब आणि श्रीमंत ही जी दरी आहे ती दरी कुठेतरी संपावी आणि प्रत्येकाला लोकशाहीच्या माध्यमातून समान अधिकार भेटावा, न्याय भेटावा, हक्क भेटावा. न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड, आज 24 तास, सीतेवाडी. आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.